आपण चौथीला पाचवीला सुद्धा कोण शिकलेलो आहे, त्रिकोण, चौकोन, चौरस असे शिकलेलो आहे. परंतु आता आपण त्याच्यातला पुढचा भाग या घटकात शिकणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण बघूया या ठिकाणी. मी एक आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी असतं असं घड्याळ, या घड्याळाचं फक्त मी आता काय लागलं नाही. आता मी या घड्याळाला जे मध्ये तास काटा, मिनिट काटा आणि सेकंड काटा असतो बारीक, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी 12:15 वाजले असतात. परंतु जेव्हा या ठिकाणी हा जो मिनिट काटा आहे, जेव्हा मिनिट काटा मी हा आठवत घेतला त्यावेळेस या ठिकाणी बघा एक प्रकारचा कोण तयार होतो. तर हा कोण आपण चौथीला पाचवीला शिकलो काटकोन, विशाल कोण, तर या ठिकाणी विशाल कोण होतो म्हणजे 90° पेक्षा या ठिकाणी मोठा कोण तयार होतो. तसा हा बदक पहा, या बदकाच्या चोचीमध्ये मासा आहे आणि त्या चोच मध्ये एक प्रकारचा कोण झालेला आहे. तर हा एक सुद्धा एक कोण आहे. नंतर माझ्याकडे एक कात्री आहे, आता एक कात्री पहा, या कात्रीचा सुद्धा आपण एक कोण करूया. या ठिकाणी बघा हा एक कोण तयार झाला, कात्रीमध्ये सुद्धा एक कोण तयार झाला. म्हणजे आपण कोण कोणकोणते असतात की पुढे बघूया. तर मी पहिल्यांदा तुम्हाला एक सांगितलं जातो, आपल्या कंपास पेटीमध्ये असतं सर्वांच्या, जेव्हा किंवा या ठिकाणी कर्कटक म्हणतात त्याला, जेव्हा ते दोघी सरळ असतात आपण त्याला असं पूर्ण उघडलेलं नाही, तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा कोण असतो. परंतु ते कोण काहीच नाही, दोघं हे कर्कटाचे दोघं टोकं एक ठिकाणी असतात. तर याला म्हणतात शून्य कोण. ते बघा शून्य कोण आहे, कोण काहीच नाहीये म्हणून त्याला म्हणतात शून्य कोण. नंतर आपण जर थोडासा त्याला मोठा केला, बघा या ठिकाणी हा कोण थोडासा मोठा करतो, तर याला म्हणतात लघु कोण. जेव्हा या दोन कर्कटकच्या दोन टोकांमधले अंतर हे असं वाढतं 90° पेक्षा ते कमी असतं त्याला म्हणतात लघु कोण. आणि या कोणांना आपण नाव देऊ शकतो, त्या कोणाच्या बाजू सुद्धा सांगू शकतो. आता आपण या कोणाला नाव देऊ यन, यम, यन. या बाजूमध्ये आपण बिंदू ठेवू शकतो आणि आपण या कोणाची बाजू सांगू शकतो बाजू यलम, बाजू यलम. त्या प्रकारे आणखी जर मी या कर्कटकला असं केलं बरोबर बघा या ठिकाणी, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की याचे दोन काळे आहेत कर्कटकच्या. तर या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे कोण झालेला असतो, म्हणजे एक उभी रेषा त्याला लंब रेषा, म्हणजे एक काळी रेषा त्याला एक लंब रेषा असते. तर याला या ठिकाणी जो कोण तयार होतो याला म्हणतात काटकोण. या काटकोणाच्या सुद्धा बाजू आपल्याला सांगता येतील की ते आपण बिंदूंना नाव देऊ शकतो. तर बिंदूंना नाव देऊ आपण पी क्यू आर, म्हणजे आपण या काटकोणाच्या बाजू सुद्धा सांगू शकतो बाजू टू पी किंवा बाजू पी क्यू, बाजू क्यू आर, असे दोन काटकोणाला सुद्धा दोन नाव सांगता येईल. नंतर आपण या काटकोणाचं माप थोडस आणखी मोठं केलं, बघा तुम्हाला दिसेल 90° पेक्षा जेव्हा या कोणाचं माप मोठं होतं, या ठिकाणी पहा माझ्या आता, तर 90° पेक्षा जेव्हा कोणाचं माप मोठं होतं त्यावेळेस जो कोण मिळतो आपल्याला त्याला म्हणतात विशाल कोण. बघा आता हा विशाल कोण आहे, याचं माप हे 90° पेक्षा मोठं आहे, याचं माप 90 आहे, म्हणजे याला आपण काटकोण म्हणतो. हे 90° पेक्षा लहान आहे, आपण कोण मापवताना मोजू शकतो. परंतु आता बघा जेव्हा हे दोन्ही टोकं मी असे सरळ केलं, बघा हे दोन्ही टोकं जेव्हा सरळ केलं तेव्हा या दोन टोकांमध्ये एक सरळ रेषा तयार होतो, एक इकडचा टोक आणि इकडचा टोक, आणि इथे एक कोण तयार होतो. या ठिकाणी एक कोण तयार झाला तर या कोणाला म्हणतात सरळ कोण. काय म्हणतात सरळ कोण. आणि आपल्याला सांगता यायला पाहिजे आपण मागच्या वर्षी शिकलेलं तर सरळ कोण म्हणजे जेव्हा
हे दोन्ही टोक सरळ होतात एका रेषेसारखी तेव्हा त्याच्या दोन कोणामधला अंतर किंवा दोन दोन कोणांची बेरीज केली तर आपल्याला 180° मिळतो. या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180° असते किंवा सरळ कोणाचं माप 180° असते. आता बघा हा जरा सरळ कोण, परंतु सरळ कोणापेक्षा आणखी जर मोठा असेल, बघा सरळ कोणापेक्षा मोठा होऊन गेला तर याला म्हणतात विशाल कोणापेक्षा मोठा म्हणजे सरळ कोण, सरळ कोणापेक्षा मोठा म्हणजे प्रविशाल कोण. ही तुमच्या समोर आकृती आहे, या ठिकाणी आकृती काढतो. ही आपली सरळ रेषा होती, तो कर्कटक दुसरं तो असं गेलं. या ठिकाणी पहा हा एक कोण तयार झाला, याला म्हणतात प्रविशाल कोण. त्यानंतर आता बघा तुमच्या समोर ही आकृती आहे, पण आता ही मिळत नाही, परंतु आपण उलट केलं तर हे होत नाही. तर जर आपण ही पूर्ण काढून टाकलं, या ठिकाणी पहा मी ते खुलून घेतो, ज्या ठिकाणी आपल्याला या दोन्ही कोण असे सरळ धरा जसे शून्य कोण होता तसं इथे पूर्ण हे एक टोक होत आणि पूर्ण एक टोक फिरून असं फिरून पूर्ण इथे आलं तर पूर्ण एक राऊंड घेतलं, पूर्ण एक गोल केला, म्हणजे हा पूर्ण वर्तुळ तयार केला. आणि या पूर्ण वर्तुळ जो तयार होतो किंवा जो पूर्ण कोण तयार होतो या पूर्ण कोणालाच आणखी एक नाव आहे किंवा त्याला दुसरं नाव म्हणतात, ज्याला दुसरं मेथड शब्द बोलतो पूर्ण कोण. काय तयार होतो? पूर्ण कोण म्हणजे संपूर्ण एक गोल तयार होऊन जातो, त्याला म्हणतात पूर्ण कोण. आणि या पूर्ण कोणाचं माप जर तुम्हाला कोणी विचारलं की वर्तुळातल्या सर्व या कोणांची जर बेरीज केली किंवा कोणाची बेरीज केली तर ती येते 360°. म्हणजे आपल्याला जर कोणी विचारलं पूर्ण कोणाचं माप किती तर 360° असत. विशाल प्रविशाल कोण हा नक्कीच 180° मोठा असतो, कारण आपण ते घेऊ शकतो आपण 270, 285, 95 काय पण घेऊ शकतो. या ठिकाणी विशाल कोण घेतला आपण, विशाल कोण हा 180° लहान असतो, 90° मोठा असतो, म्हणजे आपण इथे 120, 130 घेऊ शकतो. या विशाल कोणाला आपण बोलू शकतो यल. नंतर सरळ कोण सुद्धा आपण नाव देऊ शकतो, सरळ कोणांना देऊ आपण PQR. नंतर या ठिकाणी जो प्रविशाल कोण तयार झाला, प्रविशाल कोणाला नाव देऊ आपण HI. पूर्ण कोणा सुद्धा आपण नाव देऊ शकतो, म्हणजे इथे एक बिंदू होता, आता पहिला इथला एक बिंदू हा एक बिंदू, जर आपण या बिंदूला नाव दिलं आपण आपल्या परी नाव देऊ शकतो XYZ. म्हणजे असे हे आपल्याला आज कोणांचे प्रकार शिकायला मिळाले. तर पुढच्या घटकात आपण आणखी याचा जास्त सविस्तर अभ्यास करणार आहोत, तर आज एवढं लक्षात ठेवा की कोणाचे कोणकोणते प्रकार आहेत. तर सर पहिल्यांदा पहिला कोणता कोण शिकलो आपण, तर शून्य कोण, शून्य मापाचा कोण होता शून्य कोण. दुसरा कोण शिकलो लघु कोण, हे लक्षात ठेवा, आता आपण उजळणी घेतोय शून्य कोण लघु कोण. तिसरा कोण शिकलो काटकोण. चौथा कोण शिकलो विशाल कोण. पाचवा कोण शिकलो सरळ कोण. सहावा कोण शिकलो प्रविशाल कोण. आणि सातवा कोण शिकलो पूर्ण कोण. अशा प्रकारे आज आपण एवढं कोणांची माहिती घेतली.